हेलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी विश्वास, आपला विश्वास तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात स्वागत करतो. बघा, महत्वाची गोष्ट, सुवर्ण संधी एक चालू आलेली आहे, त्या संधीचा फायदा घ्या लक्षात. तर बघा, एसएससी जीडी आता जवळजवळ 84,500 जागा आहेत आणि ही सर्वात मोठी भरती आहे, बरोबर आहे, महाराष्ट्रासाठी. कारण महत्वाची गोष्ट यासाठी ह्या व्हिडिओ बनवला की ही जी एक्झाम आहे ती मराठीत होणार आहे. काय म्हणजे मराठी, खूप जणांनी बॅचेस काढल्या, फीस ठेवली 5,000-6,000. ऑफलाईनला तर चॅलेंज नाही सांगू शकत नाही, बरोबर आहे, आणि घंटा काम माहित नाही. पेपरची लेवल कशी, पेपरचे प्रश्न कसे, बरोबर आहे, जाऊ द्या. आता त्याला काय करायचं नाही, ज्याला लावायचं तो लावेल आणि आयुष्यभर बात करेल. इकडे बघ, आसाम रायफल बघ पदे कोणकोणती आहेत याच्यामध्ये. आसाम रायफल CISF, SSB, त्यानंतर ITBP, AR आणि SSF, बरोबर आहे. अजून काही असतील, ठीक आहे. त्यानंतर बघा, महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये सांगायची एवढंच आहे की यासाठी शिक्षण किती आहे, बरोबर आहे की नाही. तू शिक्षण बघा, 10वी पास आहे, बरोबर आहे. तू 12वी पास असतो, तुला विचारलं तू 10वी पास आहे का, तू डोक्यावर घात देतो मी 10वी पास आहे का, हे पण तुला माहित नसते, बरोबर आहे. तू ऑलरेडी पोलीस भरती करायला तुला विचारलं तू 10वी पास आहे का, तर तू विचारात पडतो मग तुला विश्वास नसते 10वी पास आहे का, बरोबर आहे. त्यामुळे आजच्या जा आणि स्वतःला विचार का मी 10वी पास आहे, त्यातून पुढे बोलत नाही, बरोबर आहे. शिक्षण किती पाहिजे तुझं, 10वी पास पाहिजे. त्यानंतर महत्वाचं आहे वयोमर्यादा, बरोबर आहे की नाही. आता तू लग्नाचं वय आहे, याला पण वयोमर्यादा आहे. वय मग किती आहे, 18 ते 23, बरोबर आहे. खुला वर्गासाठी, बरोबर आहे. खुला वर्ग म्हणजे कपडे काढून, खुला वर्ग म्हणजे ओपन जे असतात ते खुला वर्ग. मग SC आणि SP यांच्यासाठी 5 वर्षाची सूट आहे. म्हणजे तू म्हणशील कस काय, ह्या 23 मध्ये प्लस 5 कर, किती म्हणतात ते तू तुला समजेल, बरोबर आहे. त्यानंतर ओबीसी प्रवर्गामधला असेल त्याला 3 वर्षाची सूट आहे, बरोबर आहे. महत्वाचं आहे, महाराष्ट्रात आता एवढे जागा निघाल्या, बरोबर आहे. तलाठी भरती आली, अजून काय भरती आल्या त्या आल्या, त्याच्यासाठी फीस किती होती, 900 रुपये. किती, 900 रुपये, बरोबर आहे. केंद्राने बघा, SC आणि SP साठी फीज ठेवलीच नाही, बरोबर आहे. आता तू म्हणशील याला फीज नाही, मला फीज आहे, बरोबर आहे, म्हणून मी आरक्षण मागायचं, त्याच्यावर मला जायचं नाही, बरोबर आहे. मला फक्त तुला माहिती सांगायची आहे, तुला फीज किती आहे, फक्त 100 रुपये. किती, 100 रुपये. आता फॉर्म कधी निघणार आहे, जागा कधी सुरू होणार आहे, याबद्दल माहिती सांगतो. बघा, ही जी जागा आहे, बरोबर आहे, या जागा आहे 24 नोव्हेंबर, बरोबर आहे. फॉर्म भरण्याची तारीख आहे 24 नोव्हेंबर ते 28 डिसेंबर. 28 डिसेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, 28 डिसेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आता महत्वाचं राहिले याच्यामध्ये विषय कोणकोणते आहेत, बरोबर आहे. विषय कोणकोणते आहेत त्यावर लक्ष द्या. बघा, विषय किती आहेत, 4 आहेत. कोणते 4? पहिला कोणता आहे, गणित, बरोबर आहे. आणि आपल्या गणितला चॅलेंज नाही, बरोबर आहे. त्यानंतर तुझा आहे बुद्धिमत्ता, बरोबर आहे, बुद्धिमत्ता. आता बुद्धिमत्ता, त्यानंतर महत्वाचा विषय आहे GK, आणि त्यानंतर महत्वाचा आहे हिंदी किंवा इंग्रजी, बरोबर आहे. ह्या दोघींपैकी एकाची तू निवड कर. गणित तुला आहे, इथं दिसत असते तुला, बरोबर आहे. गणित आहे तुला, गणितावर तुला 20 प्रश्न, बुद्धिमत्तेवर तुला 20 प्रश्न, GK वर 20 प्रश्न. एकतर हिंदी निवड, इंग्रजी निवड, बरोबर. इंग्रजी निवडला तुला चॅलेंज नाही, बरोबर. तू मग पुढचं सांगत नाही, बरोबर. आणि प्रत्येक प्रश्नाला तुला 2 गुण आहेत. काय 2 गुण आहेत, मग प्रश्न किती असतील, 80. वेगवेगळ्या बेचोकार. आणि गुण किती असतील, याची दुप्पट, 160 गुणाचा तुझा पेपर असणार आहे, बरोबर आहे. 160 गुणाचा तुझा पेपर असणार आहे. विषय आहे 4, बरोबर आहे. आता तुलनेची चाचणी, सर मग तुम्ही बॅच चालली का नाही याची, खूप जणी बॅच सुरू केली. मी बॅच मी चालली नाही आणि मी माझ्या विषयाचं तुम्हाला सांगेल फक्त, बाकी काही सांगणार नाहीये, ठीक आहे. आता अजून एक महत्वाचा मुद्दा राहिला, याला निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर हो, याला निगेटिव्ह मार्किंग आहे. जर तुझे 4 प्रश्न चुकले तर तुझा 1 गुण कमी केला जाईल. काय, 1 गुण कमी केला जाईल, ही महत्वाची गोष्ट आहे, ठीक आहे. तर मग आता तुम्ही जर विचार करत असता, बघा, भरपूर पोरं आहेत पोलीस भरतीची तयारी करतायत, आताच त्यांची 12वी झाली असेल, किंवा तुम्ही 5 वर्ष झालं पोलीस भरतीची तयारी करताय, तुम्ही करताय म्हणून तुम्ही गावातले अजून एक मित्राला आणलं, त्याच्या बाबाने सांगितलं बाबा याला पण घेऊन जा, याची 12वी झाली, तर त्याचा आयुष्य बरोबर करू नका. त्याला सांगा ह्या जागा निघणार आहेत, या जागेचा फॉर्म भर आणि तयारी कर, ओके. हा, आणि जमलं
तर मी या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सांगेल तुम्हाला जमलं तर हिंदी मधले क्लासेस जर भेटले तर हिंदी मधले क्लासेस करा, त्याची फीस खूप कमी आहे, बरोबर आहे. आता तू म्हणशील हिंदी मध्ये काय मराठीत पेपर होणार आहे, मग मी महाराष्ट्रातलाच क्लास लावणार आहे. हिंदी मध्ये तुला प्रॉपर मटेरियल भेटेल. काय भेटेल? प्रॉपर मटेरियल भेटेल. हे मी लिहून देतो, बरोबर आहे. मला तेवढा टाइम भेटला चाललं, कारण आपण जे देतो ते कन्फर्म असते, बरोबर आहे. आता राहिली गणिताची. गणिताची माझी एक बॅच सुरू आहे, तिचं नाव आहे निर्माण बॅच, बरोबर आहे. गेले 3 महिन्यापासून सुरू आहे. याच्यामध्ये जवळजवळ बघायला गेले तर 150 ते 200 प्रश्न एका टॉपिक वर घेतलेले आहेत, बरोबर आहे. हातीलाही बॅच सुरू आहे. लगेच तू म्हणजे तुझ्याच बॅचचा ऍड करायला गेलं, हातून लावा वाटले लाव नाही तर लावू नको, बरोबर आहे. याची फीज आहे 699 रुपये गणिताची फक्त. हो हा, हिचं टायमिंग आहे 2 ते 3:30 मध्ये आपलं लाईव्ह लेक्चर होतं. ही गणिताची फक्त माझ्याकडे भेटू शकते. आणि याच्यामध्ये मी तुला हे सांगत नाही 100% तयारी होईल. माझ्या बॅचमध्ये तुला फक्त 70 ते 80% तुझी तयारी होऊ शकते. राईट, 40 ते 30% तयारी तू ह्या SSC GD PYU घे आणि त्यामधून तू पूर्ण करू शकतो. इथे तुला बेसिक गोष्टी क्लिअर होती, बेसिक पॉइंट काय असतील, काही प्रश्न तुला हिंदी मध्ये असतील जे मराठीत मेटर असले केले का, मी 100% तयारी तुला सांगतो. पण इथं तू 70-80% तयारी केलीस आणि PYU केलं तर तुझं टोटल 100% तुझं 20 पैकी 20 गुणांची तुझी तयारी होऊ शकते. 20 प्रश्नांची तयारी होऊ शकते आणि त्याला 2 गुणलंस तर तुला 40 गुण आहे. किती? 40 गुण. 40 गुण नाही तर आपण 31 ते 35 गुणांचा तरी विचार करू शकतो. तर ही होती ह्या जागेची प्रॉपर माहिती. काय आहे SSC GD? याची 84,500 जागा आहे. शिक्षण 10वी पास. वय मर्यादा काय आहे? जागा कोणकोणत्या पदासाठी आहे? विषय काय आहे? निगेटिव्ह मार्किंग आहे. गुण किती आहे? बरोबर आहे. आणि तुला डिटेल मध्ये सर्व माहिती दिलेली आहे. चले, असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून काय माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला मॅथ्स संबंधी माहिती पाहिजे असेल तर आपला नंबर आहे 7738777366. या नंबरवर तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप करून तुम्हाला मला बोलू शकताय किंवा माझ्याशी चर्चा करू शकता. या संबंधी तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर चालेल. आज संतोषासाठी एवढं. जय हिंद, बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट अँड लव यू गाईज.